हॅलो फ्रेंड्स, काय नाही रे, तुमच्या होममधून बसले. असे लॉकडाऊनमुळे काही काम झालं नाही, ऑफिसेस बंद झाले सगळे. एकदा असंच झालं, इंद्रदेव शेतकऱ्याला चिडले आणि म्हणाले 12 वर्ष काही पाऊस पडणार नाही. एक शक्य होतं, जर शंकरजींचा डमरू वाजला तर पाऊस पडणं शक्य. मग ते सगळे शेतकरी शंकरजींकडे गेले आणि म्हणाले की प्लीज तुम्ही डमरू वाजवा. मग शंकरजी म्हणाले तुझे 12 वर्ष डमरू वाजणार नाही, कारण की इंद्रदेवांचं आणि शंकरजींचं आधीच ठरलेलं होतं, आधीच त्यांचं बोलणं झालं. मग शेतकरी बिचारे आले पुन्हा त्यांच्या घरी. मग शेतकऱ्यांचा एकच धंदा राहायचा, सकाळी उठायचं, आकाशाकडे पाहत राहायचं, संध्याकाळी यायचं घरी, झोपून जायचं. मात्र एक शेतकरी, त्यांच्यातला एक शेतकरी रोज सकाळी लवकर उठायचा, आपल्या शेतात यायचा, शेतात सगळं काम करायचा, पेरणी करायचा, संध्याकाळी घरी येऊन झोपून जायचं. मग ते शेतकरी मात्र त्याच्यावर हसत होते, तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मग ते शेतकरी एक दिवशी त्याला बोलले की तू का तुझा वेळ वाया घालतोय, आमचं सारखं हे कर. मग तो शेतकरी म्हणाला की मला माहिती आहे 12 वर्ष पाऊस पडणार नाही, तर मी 12 वर्ष शेतात काम केलं नाही आणि मी विसरून गेलो तर म्हणून मी प्रॅक्टिस करते. पार्वतीला हे खूप आवडलं. मग ती शंकराला म्हणाली की तुम्ही पण 12 वर्ष डमरू वाजवला नाही, तर तुम्ही पण डमरू वाजवणं विसरून गेले तर. शंकरजींना पण भीती वाटली. शंकरजींनी पण डमरू वाजवायचा प्रयत्न केला, त्यांनी थोडासा वाजवला, त्या क्षणाला पाऊस पडला. पाऊस पडला, त्या जो मेहनत करायचं शेतकरी त्या भरभरवून पीक आलं आणि बाकीचे शेतकरी हताश होऊन बघत राहिले. म्हणून तुम्ही जे या काळात करू शकताय ते चालू ठेवा. डमरू कधीही वाजू शकतो.